हे टेंडर लवकर काढावं म्हणून त्या ठिकाणी पत्र दिलं. पत्रामध्ये लिहिलं होतं की 7 दिवसामध्ये जर वर्क ऑर्डर देण्यात आली नाही तर ज्या ठिकाणी हे हॉस्पिटल बनणार आहे त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन आत्मदहन करेल किंवा 20 पाषण करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी समाधी घेतली जाईल. कारण मी लोकांना दिलेला शब्द हा पूर्ण करणार म्हणजे करणार. तो पूर्ण करण्यासाठी माझ्या स्वतःच्या जीवाची पर्वा नाही आहे, माझ्या बायकापोरांची पर्वा नाही आहे, माझ्या कुटुंबाची पर्वा नाही आहे. नमस्कार, आप सभी दर्शकों का सीएनएन चैनल में स्वागत है. इस वक्त मौजूद है मुंबई के चांदीवली विधानसभा के अंतर्गत और हमारे साथ यहाँ के विधायक दिलीप मामा लांडे मौजूद हैं. उनसे चर्चा करेंगे क्योंकि चांदीवली विधानसभा के अंतर्गत एक बहुत बड़ा अस्पताल बनाने जा रहे थे जहाँ पर संघर्ष नगर का ये इलाका है और कई दिनों से दिलीप मामा इसके लिए फॉलोअप कर रहे थे लेकिन मुंबई महानगर पालिका या महाराष्ट्र शासन के तरफ से कई बार ढिलाई की गई. इसलिए दिलीप मामा ने महानगर पालिका के कमिश्नर को पत्र लिखकर आत्मदहन करने की उन्होंने पत्र लिखकर सुझाव दिया था लेकिन मुंबई महानगर पालिका के कमिश्नर का कहना है कि जल्द से जल्द काम की शुरुआत करने जा रहे हैं यानी अस्पताल बनने की शुरुआत करने जा रहे हैं. इस पूरे मसले पर दिलीप मामा से जानना चाहेंगे. मामा ने आप महानगर पालिका को पत्र लिखा था कि मैं आप आत्मदहन करूंगा क्यों और क्या पूरा मामला है? मैं निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीच्या दरम्यान चांदिवली विधानसभेतील रहिवाशांना विनंती केली होती की या चांदिवलीमध्ये एकही शासकीय हॉस्पिटल नाही आहे. 20 वर्षामध्ये शासकीय हॉस्पिटल बनवण्याचं कुणाच्या डोक्यातही आलं नव्हतं आणि म्हणून आपण एक वेळ माझ्यावरती विश्वास ठेवा, या चांदिवलीमध्ये मी शासकीय हॉस्पिटल बनवून देईन. आणि त्याच पद्धतीने गेले 3 वर्ष अहोरात्र प्रयत्न करत होतो, शासन असेल प्रशासन असेल या सर्वांकडे विनंती करूनसुद्धा या ठिकाणी जे नियोजित हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटलसाठी त्या ठिकाणी टेंडर काढलं जात नव्हतं, कुठल्या तरी भूलथापा दिल्या जात होत्या. 3 वर्षामध्ये 2 वेळा आयुक्तांनी सांगितलं की 17 सप्टेंबरला भूमिपूजन केलं जाईल परंतु तशा पद्धतीने झालं नाही आहे. आणि म्हणून 23 जानेवारीच्या अगोदर, या वर्षाच्या 23 जानेवारीच्या अगोदर मी एक आयुक्तांना पत्र दिलं होतं, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की देशाचे सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाला एक वाक्य दिलं होतं, आप मेरे को खून दे दो मैं आपको आजादी दूंगा. उसी तरह मी आयुक्तांना पत्रामध्ये लिहिलं होतं मैं आपको जान देता हूँ आप मेरे को मेरे लोगों को हॉस्पिटल देतो. आणि म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आयुक्त यांनी समझौता करून तातडीने त्या ठिकाणी हॉस्पिटलचं टेंडर काढण्यात यावं आणि काम कार्याध्यक्षच म्हणजे वर्कआउट देण्यात यावी. मला 5 एप्रिल हे त्यावेळी तारीख दिलेली होती की 5 एप्रिलपर्यंत वर्कआउट देऊन कामाला सुरुवात केली जाईल. 5 एप्रिल गेली, 10 एप्रिल गेली आणि म्हणून मी आयुक्तांना तर पत्र दिलं की आपल्यावरचा विश्वास हा संपलेला आहे. मी लोकांना शब्द दिलेला आहे की तुम्हाला 250 बेडचं हॉस्पिटल, शासकीय हॉस्पिटल हे संघर्षनगरमध्ये, तिथं खरं हॉस्पिटल बनणार आहे 550 बेडचं. सध्या पहिला पार्ट आहे तो 250 बेडचा बनतो आहे. हे टेंडर लवकर काढावं म्हणून त्या ठिकाणी पत्र दिलं. पत्रामध्ये लिहिलं होतं की 7 दिवसामध्ये जर वर्क ऑर्डर देण्यात आली नाही तर ज्या ठिकाणी हे हॉस्पिटल बनणार आहे त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन आत्मदहन करेल किंवा 20 पाषण करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी समाधी घेतली जाईल. कारण मी लोकांना दिलेला शब्द हा पूर्ण करणार म्हणजे करणार. तो पूर्ण करण्यासाठी माझ्या स्वतःच्या जीवाची पर्वा नाही आहे, माझ्या बायकापोरांची पर्वा नाही आहे, माझ्या कुटुंबाची पर्वा नाही आहे. आणि म्हणून आजपर्यंत आयुष्यामध्ये लोकांना दिलेला शब्द पूर्ण करणं हेच माझं ध्येय आहे. आणि ते ध्येय गाठण्यासाठी कुठल्याही टोकाला जावं लागलं तरी ते मी करण्यासाठी तयार आहे. अशा पद्धतीचं पत्र देऊन 7 दिवसात जर वर्कआउट नाही निघाली तर मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे. आणि लोकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मला त्या ठिकाणी जीव द्यायला लागला तरी मी ते द्यायला तयार आहे. परंतु लोकांचा शब्द पूर्ण करणार म्हणजे करणार. मामा, CM स्वतः तुमच्या ह्या विधानसभेमध्ये 2-3 आले होते, त्यांनी स्वतः मीडियामध्ये सांगितलं होतं की आम्ही हॉस्पिटलचं काम सुरू करणार आहेत, पण हे काम थांबलं कशासाठी आहे?
प्रशासनाला अजून मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्र्यांबद्दल चांगली माहिती नाही आहे की काम करणारा कार्यकर्ता आहे, जनतेची जाणीव आहे, गोरगरिबांची जाणीव आहे असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कुठंतरी दुर्लक्ष केलं जात असेल, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रशासनाला त्यांचं कर्तव्य काय आहे ते दाखवून देतील आणि म्हणून या ठिकाणी जे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे की लोकांच्या सेवेसाठी ज्या सुविधा ह्या देणे आहे ते देणे आहे आणि ते वेळेवर दिल्या पाहिजेत, ते देत नसतील तर त्यांना त्यांचं कर्तव्य दाखवण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ते करणार. तुम्ही आत्मदहनचा तुम्ही इशारा दिला आहे पण महानगरपालिका हे पहिलं काम केलं असं तर हे नौबत आली नसते आणि म्हणून महानगरपालिकेची जी जबाबदारी आहे त्यांचं कर्तव्य आहे त्यांना ते कर्तव्य दाखवून देण्यासाठीच मी हे आंदोलन करत आहे. कधी होणार आहे काम सुरू? टेंडर पास झालं आहे का? अजून टाईम आहेत? टेंडर पास झालेलं आहे, फक्त वर्क ऑर्डर देत नाही आहेत, कोणत्या कारणास्तव देत नाही आहेत हे सर्व त्या ठिकाणी पाहून 7 दिवसात वर्क ऑर्डर नाही दिली तर आंदोलन होणार हे होणार आणि लोकांचं काम 100% करून देणार. तुमचे हे ड्रीम प्रोजेक्ट आहेत? माझं स्वतःचं ड्रीम प्रोजेक्ट बोललं जाणार नाही आहे, या संपूर्ण चांदिवलीतील लोकांचं ते स्वप्न आहे की आपल्या विभागामध्ये एक शासकीय हॉस्पिटल, आपल्याला आरोग्य सेवा मिळण्यासाठी चांगलं आरोग्य हॉस्पिटल त्या ठिकाणी व्हावं हे त्यांचं स्वतःचं स्वप्न आहे आणि लोकांचं स्वप्न पूर्ण करणं हे माझ्यासारख्या सेवकाचं काम आहे, माझ्यासारख्या आमदाराचं काम आहे आणि ते मी करणार. तुम्ही जे वार्निंग दिलं आहे त्या समय आणि त्या डेटपर्यंत काम चालू झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे पुढं? मला वाटतं आयुक्त असतील, प्रशासन असेल, त्यांना माझ्याबद्दल चांगली माहिती आहे आणि म्हणून मी दिलेल्या वेळेमध्ये वर्क ऑर्डर मिळेल, नाही मिळाली तर लोकांच्या हितासाठी, लोकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी जे आंदोलन छेडतो आहे, मी जे पाऊल उचलतो आहे त्याच्यामध्ये मी कुठेही माघार घेणार नाही. आणि एक दुसरा मोठा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कामं करत आहेत, साकी नाकापर्यंत अंधेरी लिंक रोड ज्याने हे आहेत बैलबजार रोडचं, आता हे काम किती टप्प्यावर झालं काय सांगा? मला वाटतं ते काम आता 70 फुटाचा रस्ता 70% काम पूर्ण होत आलेलं आहे आणि तो साकीनाका जंक्शन ते जरीमरीपर्यंत या 30 मेपर्यंत ते काम आपल्याला दिसेल आणि एक चांगला रस्ता, चांगलं सुशोभीकरण, डिवायडरमध्ये चांगल्या पद्धतीची झाडं, विद्युत रोषणाई हे सर्व काम आपल्याला त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि ते लवकरच लोकांच्या सेवेसाठी देणार आहोत. आप देख रहे थे विधायक दिलीप मामा जी ने क्या कहा है और उन्होंने साफ साफ कहा है कि पत्र इसलिए महानगर पालिका को लिखा गया क्योंकि महानगर पालिका ने जो डेट और टाइम दिया था वो डेट और टाइम निकल गया, उसके बाद भी काम शुरू नहीं हुआ. लेकिन अगर जल्द से जल्द काम शुरू नहीं होता तो दिलीप मामा ने साफ साफ कह दिया कि आत्मदहन करेंगे. अब देखना यह है कि मुंबई महानगर पालिका आगे किस तरह का कार्य करती है. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई. हे टेंडर लवकर काढावं म्हणून त्या ठिकाणी पत्र दिलं, पत्रामध्ये लिहिलं होतं की 7 दिवसामध्ये जर वर्क ऑर्डर देण्यात आली नाही तर ज्या ठिकाणी हे हॉस्पिटल बनणार आहे त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन आत्मदहन करेल किंवा 20 पाषाण करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी समाधी घेतली जाईल, कारण मी लोकांना दिलेला शब्द हा पूर्ण करणार म्हणजे करणार. तो पूर्ण करण्यासाठी माझ्या स्वतःच्या जीवाची पर्वा नाही आहे, माझ्या बायकापोरांची पर्वा नाही आहे, माझ्या कुटुंबाची पर्वा नाही आहे. माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.